श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी, उद्या आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी म्हटलं की आपण गणपती बाप्पांची सेवा करत असतो. आता ही गणपती बाप्पांची सेवा ही आपल्या मुलांच्या विकासासाठी खूप महत्त्वाची असते. ज्या व्यक्तींना गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होतात त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टींची कमतरता भासत नाही. त्यामुळे प्रत्येक येणाऱ्या चतुर्थीला आपण गणपती बाप्पांची सेवा करणं महत्त्वाचं असतं. बरेचसे जण आहेत की जे संकष्टी चतुर्थीला उपवास करतात, परंतु प्रत्येकाला जर उपवास करणं शक्य नसेल तर त्यांनी उपवास नाही केला तरीसुद्धा सेवा केल्या तर त्याचा खूप चांगला फायदा मिळतो. तसं संकष्टी चतुर्थीला उपवास करणं हे सुद्धा खूप चांगलं आहे. गणपती बाप्पांचे आशीर्वाद नेहमी प्राप्त होतात, परंतु प्रत्येकाला त्याच्या शारीरिकदृष्ट्या बघायला गेलं तर प्रत्येकाला संकष्टीचा उपवास करणं शक्य असेल किंवा नसेल. त्याच्यामुळे उपवास नाही केला तरीसुद्धा सेवा खूप महत्त्वाची आहे, आणि ती सेवा आपल्या हातून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घडलीच पाहिजे. तसं तर आपण गणपतीमध्ये सुद्धा गणपती बाप्पांची सेवा करतो, परंतु संकष्टी चतुर्थी दर महिन्याला येणाऱ्या चतुर्थीला आपण काही सेवा जर केल्या तर आपल्या मुलांच्या बौद्धिक विकासासाठी त्यांचा खूप चांगला फायदा होतो. त्याचबरोबर आपल्या घरातील वातावरण सुद्धा सकारात्मक असते आणि गणपती बाप्पांचे आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावरती असतात. गणपती बाप्पा हे ज्ञान विद्या यांचे देवता आहेत, आणि त्याच्यामुळे आपल्या मुलांना अभ्यासामध्ये प्रगती व्हावी याच्यासाठी गणपती बाप्पांची सेवा सोडून कोणतीही महत्त्वाची सेवा नाही. तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची सेवा कोणती करायची आहे, जी प्रत्येक संकष्टी चतुर्थीला प्रत्येक आईने करायला हवी. याच्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये विकास होईल. त्याचबरोबर बरीचशी मुलं असतात जी आईला त्रास देतात किंवा मग घरामध्ये वेडेवाकडं वागतात. लहान असो मोठे असो, मुलांचे नेहमी काही ना काही गोष्टी ज्या आहेत त्या चालत असतात घरामध्ये. कधी ते खूप त्रास देतात आणि कधी कधी खूप चांगले वागतात. जर आपल्या बाबतीतही असं होत असेल तर गणपती बाप्पांचा जो दिवस आहे संकष्टी चतुर्थीचा, या दिवशी आपण गणपती अथर्वशीर्षमचं पठण केलं पाहिजे. तर ते कशा पद्धतीने करायची, कशी सेवा करायची हे आपण बघणार आहोत. तर काय करायचं, ज्या दिवशी संकष्टीचा दिवस असेल, आता उद्या संकष्टी आहे म्हटल्यानंतर उद्या सकाळी प्रत्येक आईने आपल्या मुलांना घेऊन बघा अभिषेक घालायचा आहे आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती. आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक घालताना आपल्याला गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे. 11 वेळा केलं तर अतिशय उत्तम आहे, नसेल शक्य 1 वेळा करा. 11 वेळा गणपती अथर्वशीर्ष आणि 1 वेळा आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे. शक्य नसेल तर 1 वेळा गणपती अथर्वशीर्ष आणि 1 वेळा फलश्रुती म्हटली तरीसुद्धा चालेल. यावेळी जर तुमची मुलं तुमच्यासोबत असतील तर तुम्ही त्यांना घेऊन बसा, कारण प्रत्येक मुलाला हे संस्कृत वाचता येईल असं नाही. जर त्यांना वाचता येत असेल तर तुम्ही त्यांना स्वतःलाही काम करायला लावू शकता, गणपती अथर्वशीर्ष वाचायला लावू शकता. तुम्ही अभिषेक घालू शकता किंवा मग त्यांनी घातला तरीसुद्धा चालेल. पण तुमची मुलं जर एवढी मोठी नसतील तर मग तुम्ही स्वतः हे वाचा. जर तुम्हाला ही वाचणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावून देऊ शकता. आणि गणपती बाप्पांवरती पाण्याने, फक्त पाण्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे. आणि जे पाणी असेल म्हणजे गणपती बाप्पांना घातलेल्या अभिषेकाचं पाणी जे आहे ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. तुमची मुलं स्कूलमध्ये जात असतील, आता सकाळच्या वेळी ते उद्या घरी राहणार नाही, त्याच्यामुळे आपण सकाळच्या वेळी जर अभिषेक घातला तर अशा वेळी आपण जे पाणी आहे ते जपून ठेवा, आणि ते जेव्हा स्कूलमधून येतील तेव्हा तुम्ही त्यांना हे प्यायला देऊ शकता. नाहीतर मग दुपारच्या वेळीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने सेवा करू शकता. आपल्या मुलांसमोर म्हणजे मुलांना घेऊन बसून गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे. अशा पद्धतीने गणपती बाप्पांची जर सेवा केली आपण तर तिचा खूप चांगला फायदा होतो. मुलामुलींचा बौद्धिक विकास होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर घरातील वातावरणसुद्धा शुद्ध राहतं. बघा गणपती अथर्वशीर्ष तसं तर प्रत्येक घरामध्ये रोज यूट्यूबला तरी लावलं गेलं पाहिजे. जर मुलांच्या बुद्धीचा विकास म्हणजे मुलांच्या बाबतीत आपल्याला कोणत्याही अडचणी असतील, अभ्यास करत नसतील, चिडचिड करत असतील, त्रास देत असतील किंवा अशा कोणत्याही प्रकारच्या ज्या अडचणी आहेत मुलांच्या बाबतीत, तर याच्यासाठी आपल्या घरामध्ये गणपती स्तोत्र आणि गणपती अथर्वशीर्ष या दोन्हींचं पठण झालं पाहिजे. पठण नसेल शक्य तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊ शकता, परंतु संध्याकाळच्या वेळी, सकाळच्या वेळी जेव्हा तुमची मुलं घरी असतील तेव्हा तुम्ही हे यूट्यूबला लावून देऊ शकता आणि त्यांच्यावरती या गोष्टी ज्या आहेत त्या कानांवरती पडून देऊ शकता. हे स्तोत्र जे आहेत किंवा हे मंत्र जे आहेत यांच्यामध्ये खूप सारी पॉझिटिव्हिटी आहे. याच्यामुळे आपल्या मुलांचं मन जे आहे ते सकारात्मक होतं, त्यांचा अभ्यासामध्ये मन लागतं. आणि जसं सुरुवातीला म्हटलं की गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहे, तर विद्येचे आणि बुद्धीचे देवता असल्यामुळे आपल्या मुलांच्यामध्ये बुद्धीचा चांगल्या प्रकारे विकास व्हावा असं वाटत असेल तर गणपती बाप्पांची ही सेवा करायला प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आपल्या मुलांच्या विकासासाठी आपण ही सेवा केलीच पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला मनोकामनापूर्तीसाठी, बघा इच्छापूर्तीसाठी गणपती बाप्पांचं खूप नाव घेतलं जातं की
खूप व्यक्तींच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतात. आपण बऱ्याच वेळा संकष्टी चतुर्थीच्या वेळी म्हणा किंवा मग जेव्हा गणपती बसतात तेव्हा काही इच्छा मागत असतो, तर अशा वेळी 21 दुर्वांची जोडी जी आहे ती आपली इच्छा व्यक्त करून 21 दुर्वांची एकत्रित केलेली जोडी ही जर आपण गणपती बाप्पांना अर्पण केली तरीसुद्धा आपल्या इच्छा ज्या आहेत, मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होतात. परंतु कोणतीही इच्छा व्यक्त करताना, कोणतीही मनोकामना मनामध्ये धरताना ती गोष्ट आपल्याला हवी आहे आणि ती आपली पूर्ण होणारच, अशा पद्धतीने आपल्या मनाची जी भावना आहे ती असायला हवी आणि तेव्हाच या गोष्टी ज्या आहेत त्या सक्सेसफुल होतात. प्रत्येक गोष्ट जी आहे ती विश्वासाने करा, विश्वास ठेवून करा, तर आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत म्हणजे घडाव्यात असं वाटत असेल तर त्या सकारात्मक ऊर्जा जी आहे आपल्यातली ते सुद्धा आपल्याला त्या गोष्टी घडून आणण्यास मदत करेल. त्याच्यामुळे इच्छापूर्तीसाठी आपण गणपती बाप्पांकडे अशा पद्धतीने 21 दुर्वांची जोडी जी आहे ती बनवून समोरचा जो भाग आहे तो आपल्या बाजूला असला पाहिजे आणि मागचा जो भाग आहे तो गणपती बाप्पांकडे असला पाहिजे. अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जोडी अर्पण करू शकतो. उजव्या हातामध्ये ही दुर्वांची जोडी घ्यायची, आपली इच्छा बोलायची आणि ही गणपती बाप्पांना अर्पण करायची. तुम्ही हे घरामध्ये पण करू शकता किंवा मग तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये सुद्धा ही गोष्ट जी आहे, हा उपाय जो आहे तो करू शकता. तर गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन केला तर त्याचा खूप जास्त सकारात्मक परिणाम होतो, कारण आपल्या घरामध्ये जेवढी सकारात्मक ऊर्जा नसते त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त सकारात्मक ऊर्जा ही मंदिरामध्ये असते. ती सकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या या मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ती ऊर्जासुद्धा प्रयत्न करत असते. त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने ही 21 दुर्वांची जोडी जी आहे ती मंदिरामध्ये जाऊन अर्पण केली तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर गणपती बाप्पांना सगळ्यात प्रिय आहे ते म्हणजे लाल रंगाचं जास्वंदाचं फूल. जास्वंदाची झाडं ज्यांच्या घरी असतील त्यांना गणपती बाप्पांना रोज शक्य असेल की हां ते गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल अर्पण करू शकतात. परंतु ज्यांच्या घरी झाड नसेल तर त्यांनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विकत घेऊन का होईना, परंतु गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल जे आहे ते अर्पण करायला हवं आणि त्याचबरोबर 21 दुर्वांची जोडी जी आहे ती अर्पण करायला हवी. याच्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात. त्याच्यानंतर बऱ्याच घरांमध्ये म्हणजे जवळजवळ प्रत्येक घरांमध्ये विघ्न हे येत असतात. प्रत्येक वेळी काही चांगलं काम करायला गेलं की विघ्न येतात, तर प्रत्येक घरामध्ये ही गोष्ट जी आहे ती संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायला हवी. अत्यंत सोपी गोष्ट आहे, अत्यंत सोपा उपाय आहे, तो आपण करू शकतो आणि आपल्या घरावरती येणारे जे विघ्न आहे ते या उपायामुळे टळू शकतात किंवा मग आलेले विघ्न जे आहे ते दूर करण्यासाठी हा अत्यंत सोपा आणि साधा उपाय आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी दिवे लागण्याच्या वेळी आपण हा उपाय करायचा आहे. काय करायचं, एक खोबऱ्याची वाटी घ्यायची, छोटी असली तरी चालेल. या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला दोन कापूर घ्यायचे आहे. आता हे कापूर कसे घ्याल तर भीमसेनी कापूर आपल्याला घ्यायचं आहे. भीमसेनी नसेल तर साधा घेतला तरी चालेल, परंतु दोन कापराच्या वड्या भीमसेनी कापूर जर तुम्हाला भेटत असेल तर अतिशय उत्तम. जास्तीत जास्त निगेटिव्हिटी, नकारात्मकता आपल्या घरामधून बाहेर जाते, इडापिडा दूर होतात या भीमसेनी कापरामुळे. तसं तर आठवड्यातून एकदा तरी आपल्या घरामध्ये भीमसेनी कापूर हा जाळला पाहिजे, परंतु संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपण जर हा उपाय केला तर आपल्या घरावरील येणारे जे विघ्न आहे ते दूर जाऊ शकतात. मग ते कोणत्याही प्रकारचे विघ्न असू द्यात, आपल्या घरामध्ये कोणी आजारी असेल, आपली मुलं सतत आजारी पडत असतील, आपले मिस्टर बाहेर जॉबसाठी जातात, किंवा मग घरातली कोणतीही व्यक्ती, आपली मुलंसुद्धा कॉलेजला वगैरे जातात, बऱ्याच वेळा गाडीवरती बाईकवरती त्यांचं ट्रॅव्हलिंग होतं, अशावेळी प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक स्त्रीला भीती वाटत असते की आता हा गेला आहे परंतु हा कसा घरी येईल किंवा मग कशा पद्धतीने होईल. आपल्या मुलांच्या बाबतीत असे विचार जे आहेत ते नेहमी मनामध्ये येत असतात, किंवा मिस्टरांच्या बाबतीत पण बाहेर जातात ते जॉबसाठी जातात आणि मग अशावेळी प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये असे विचार येत असतात. निगेटिव्ह विचार जे आहे ते जास्त येत असतात जेव्हा आपल्या घरातील कोणीही व्यक्ती बाहेर गेलेली असो, मग मुलगा असो किंवा मग आपले मिस्टर असो किंवा मुली असो कोणी पण. तर अशा वेळी आपण हा उपाय जो आहे तो प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करायचा आहे. तर ही खोबऱ्याची वाटी जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला भीमसेनी कापूर, दोन वड्या भीमसेनी कापूर जाळायचा आहे आणि जोपर्यंत हा कापूर जळतो आहे तोपर्यंत आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अशा पद्धतीने आपण जर प्रत्येक संकष्टी चतुर्थीला कराल तर मग आपल्या घरावरती येणारे जे विघ्न आहे ते टळतील किंवा मग आलेले जे विघ्न असतील ते कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसतील आणि आपलं संपूर्ण कुटुंब जे आहे ते सुखरूप राहण्यास मदत होईल. गणपती बाप्पांच्या आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळतील. आपली मुलं बाहेर शिकायला असतील तरीसुद्धा आपण हा उपाय करू शकतो, कारण प्रत्येक मुलाची काळजी ही आई वडिलांना होत असते आणि असे संकट येऊ नयेत, विघ्न येऊ नयेत यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आपल्या घरामध्ये आपल्याला ही खोबऱ्याची वाटी जी आहे ती तिच्यामध्ये कापूर टाकून जाळायची आहे.
आणि ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जोपर्यंत आपला कापूर पूर्ण जळत नाही तोपर्यंत मंत्राचा जप करायचा आहे. आपल्याला माळ वगैरे हातात घेण्याची आवश्यकता नाही. जेवढा वेळ तो कापूर जळेल तेवढा वेळ आपण हा उपाय जो आहे म्हणजे हा मंत्र जो आहे तो जप करत राहायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ही जी वाटी आहे मग ती वाटी आपण एकतर निर्माल्यामध्ये टाकून द्या. जर तुमच्याकडे निर्माल्य नसेल तर ही वाटी वाहत्या पाण्यामध्ये टाकायची नाही. आपल्याला आपल्या घरा शेजारी कुठे पण झाडं असतात तर अशा झाडांच्या खाली आपण ही वाटी जी आहे म्हणजे मातीमध्ये ही वाटी पुरून दिली तरीसुद्धा चालेल. परंतु आपल्याला असा जो उपाय आहे हा संध्याकाळच्या वेळी म्हणजे उद्या संध्याकाळच्या वेळी हा उपाय करायचा आहे. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला प्रत्येक स्त्रीने जर हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्यावरती येणारे बरीचशी विघ्न जे आहेत ती दूर होऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये दोन सेवा आणि एक उपाय बघितलेला आहे. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.